नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी. परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी बँक निफ्टी इंडेक्समध्ये कशा पद्धतीनं अपसाईडला डाऊनसाईडला मुवमेंट बनू शकते, ही मार्केटमध्ये मुवमेंट येण्यासाठी मार्केटचं टेक्निकल सेटअप काय आहे, ऑप्शनचं सेटअप काय आहे आणि आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटनं एक्झॅक्ट काय केलंय याची चर्चा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज करत असतो. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तर या ठिकाणी बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो 39,000 वरती जाऊन क्लोज झालाय. त्याचबरोबर निफ्टी इंडेक्स देखील 17,600 वरती जाऊन काय झालाय, या ठिकाणी क्लोज झालाय. म्हणजे टेक्निकली जर तुम्ही आजचं क्लोजिंग बघितलं तर क्लोजिंग हे टेक्निकली क्लिअरली स्ट्रॉंग आणि बुलिश असल्याचं दिसून येते. हे जर मार्केटचं आपण टेक्निकल सेटअप जर बघितलं तर त्या ठिकाणी मित्रांनो बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो परत एकदा पाठीमागचा जो स्विंग हाय आहे या हायच्या जवळ आसपास आलेला तुम्हाला दिसून येते. आणि आता इथं बँक निफ्टी जर एकदा साधारणतः 39,275 वरती वगैरे ह्या पाठीमागच्या स्विंग हायला जर एकदा बँक निफ्टीनं क्रॉस केलं तर बँक निफ्टी 40,000 आणि 42,000 कडे जाण्याचा जरूर एक प्रयत्न जो आहे तो बँक निफ्टी या ठिकाणी करण्याची प्रॉबॅबिलिटी जी आहे ती या ठिकाणी मित्रांनो टेक्निकली नाकारता येत. म्हणजे टेक्निकली जर बघितलं तर बँक निफ्टीचं टेक्निकल सेटअप आणि चार्टिकल सेटअप जे आहे ते क्लिअरली बुलिश आहे. निफ्टीचा जर चार्ट डेली कॅन्डलवर बघितला तर मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टीनं सर्वात महत्वाचं काय, परत एकदा सर्वच्या सर्व मुव्हिंग अवरेजच्या वरती क्लोजिंग दिलंय. म्हणजे टेक्निकली निफ्टी इंडेक्स देखील या ठिकाणी आपल्याला बुलिश झालेला दिसून येते. पण मित्रांनो निफ्टीचा जर टेक्निकली जर सेटअप बघितला तर अजून पण निफ्टीमध्ये एक डाऊन ट्रेंड क्लिअरली आहे. ह्या डाऊन ट्रेंड लाईनच्या वरती जोपर्यंत मार्केट डिसायसिव्हली क्लोजिंग देत नाहीये तोपर्यंत आपल्याला एक चांगला मोमेंटम जो आहे तो हायर साईडला भेटणार नाही. आणि एकदा निफ्टी इंडेक्स 17,750 वरती जर ट्रॅव्हल करायला सुरू झाला तर एक चांगला मोमेंटम बँक निफ्टीमध्ये देखील काय होऊ शकतो आपल्याला हायर साईडला बघायला मिळू शकतो. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे टेक्निकली जर विचारात घेतलं तर निफ्टी बँक निफ्टी दोन्ही इंडेक्स जे आहे ते या ठिकाणी आपल्याला बुलिश असलेले क्लिअरली दिसून येतील. मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर तुम्ही विचार केला तर आजच्या ट्रेडिंग सेशनसाठी सर्वात महत्वाचं काय होतं तर इव्हेंट पेंडिंग होतं, जसं की मॉनिटरी पॉलिसी रिझर्व्ह बँकेची, त्यामध्ये कोणतंही की रेट्स जे आहेत ते चेंज करण्यात आलेले नाहीत. आणि मित्रांनो आज सकाळी मार्केट गॅप अप ओपन झालं. गॅप अप ओपन झाल्यानंतर मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर जो आहे तो डाऊन साईडला काय झाला दिसून आला. पण मित्रांनो मार्केटनं आजच्या ट्रेडिंग सेशनसाठी सर्वात महत्वाचं काय केलं होतं, 38,500 जो ओआयचा सपोर्ट झाला होता आणि ज्या ठिकाणी कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पुट रायटिंग झालं होतं त्या पुट रायटिंगला एक्झॅक्ट मार्केटने इथे एकदा मॉनिटरी पॉलिसीला सुरुवात झाल्या बँक निफ्टीमध्ये एक डीप आला. आणि हा डीप आल्यानंतर झालं काय मित्रांनो या ठिकाणी मार्केटमध्ये त्यानंतर जसं मॉनिटरी पॉलिसीमध्ये अनाऊन्समेंट झालं की बाबा मार्केटमध्ये कुठलंही की रेट चेंज करण्यात येत नाहीत रिझर्व्ह बँकेकडून, त्यानंतर 5 मिनिटांमध्ये मार्केट जे आहे ते सकाळच्या ओपनिंग प्राइसला आलं, रिटेस्ट केलं त्या लेवलला आणि तिथून बँक निफ्टीने एक जबरदस्त ब्रेकआउट दिला. आणि हा ब्रेकआउट मित्रांनो या ठिकाणी 39,000 ब्रेकआउट पर्यंत मार्केट आलो. इथं रेजिस्टन्स होता ओवायचा रेजिस्टर. आणि त्यानंतर मित्रांनो बँक निफ्टीला जे पॉसिबल टार्गेट होतं 39,000 जर क्रॉस केलं तर पॉसिबल बँक निफ्टी 39,200 आपल्याला जाणं त्या ठिकाणी अपेक्षित होतं. म्हणजे थोडक्यात हे मी टार्गेट पण काय केलं होतं ऑलरेडी आपल्या प्रीमियम टेलिग्राम चॅनलला टाकलं होतं, या पद्धतीचं प्राइस एक्शन तयार झालेलं होतं. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. विषय तर प्रीमियम टेलिग्राम चॅनलला मी 2-3 कॉल दिले होते. पहिल्या कॉलमध्ये आपल्याला 50 पॉईंट मिळालं, दुसऱ्यांदा आपण पुट ऑप्शन बाय करायला सांगितलं होतं त्याच्यामध्ये पण आपल्याला 100 पॉईंट मिळालं होतं. मित्रांनो तुम्हाला जर खरंच मार्केटमधून पैसा मिळवायचा असेल तर तुम्ही लर्निंग वरती काय करा मेनली फोकस करा. तर मित्रांनो या ठिकाणी मी बँक निफ्टी ज्या वेळेला मॉनिटरी पॉलिसी सुरुवात झाली होती त्यावेळेला हा एक चार्ट शेअर केला होता बँक निफ्टीचा 2 मिनिटच्या टाइम फ्रेमवर. आणि सांगितलं होतं की बाबा ही एक ट्रेंड लाईन या ठिकाणी काय झाली बँक निफ्टीमध्ये तयार झाले आणि ही ट्रेंड लाईन जरूर एकदा मार्केट काय करणार आहे ब्रेक करण्याचा प्रयत्न करणार आहे असा मी मेसेज टाकला होता 9:56 म्हणजे एक्झॅक्ट मॉनिटरी पॉलिसी सुरू व्हायच्या अगोदर. आणि या अगोदर ऑलरेडी आपण पुट ऑप्शन जो आहे तो काय केला होता त्या ठिकाणी बाय केलेला होता. 39,000 पुट ऑप्शन मी काय केला होता त्या ठिकाणी बाय करायला सांगितलं होता 407 वरून. आणि ह्या ऑप्शन मित्रांनो त्या ठिकाणी साधारणतः 517 हाय जो आहे तो तयार केला होता. आणि ऑलमोस्ट आपण 100 पॉईंटची मुवमेंट आज पण काय केली होती त्याच्यामध्ये कॅच केली होती. या ठिकाणी ट्रेंड लाईन ब्रेक झाली आणि त्यानंतर इकडं या ट्रेंड लाईनमध्ये एक शार्प फॉल या ठिकाणी डाऊन साईडला होतं. आणि ज्या वेळेला एक्झॅक्ट मित्रांनो मार्केट बॉटमला पोहोचलं होतं त्याच वेळेला मी काय सांगितलं होतं किंवा या ठिकाणी काय
100% मित्रांनो प्रॉफिट बुक करा आणि बाहेर पडा म्हणून सांगितलं होतं. या ठिकाणी आपण 100% प्रॉफिट बुक करून बाहेर पडलो होतो 507 असताना. त्यानंतर अजून थोडा वर गेला होता ऑप्शन पण आपण ऑलरेडी प्रॉफिट त्या ठिकाणी बरोबर शार्प 10:10 हे प्रॉफिट बुक करून काय केलं होतं आपण बाहेर पडलो होतो. त्यानंतर एक्झॅक्ट मार्केटमध्ये पुढील 5 मिनिटात त्या ठिकाणी रिव्हर्सल केलं होतं. आणि त्यानंतर हे पण सांगितलं होतं की मी साधारणतः मित्रांनो 10:38 आपल्या प्रीमियम टेलिग्राम चॅनलला मी मेसेज टाकला होता की बँक निफ्टीमध्ये 39,200 हे पॉसिबल आपलं टार्गेट आहे आणि 39,042 वरून बँक निफ्टी काय करा तुम्ही बाय करा बिग मूव्ह पॉसिबल ह्याच्यावर. आणि एक्झॅक्ट ह्याच्यावरून बिग मुव्हमेंट आली होती आणि मार्केटनं डॉट मित्रांनो आपलं जे टार्गेट होतं 200 पॉईंटचं ते त्या ठिकाणी या ठिकाणी काय केलं होतं त्या ठिकाणी अचीव केलेलं होतं. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. म्हणजे अजून एक टार्गेट त्याच्या पुढे पण होतं 488 पण टार्गेट होतं पण ते टार्गेट आपल्याला मिळालं. पहिलं टार्गेट मात्र काय केलंय बँक निफ्टीने डिसायसिव्हली दिलं. आणि दुसरं मी हे पण सांगितलं होतं की आपल्या प्रीमियम टेलिग्राम चॅनलला किंवा मार्केटचा 39,000 हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे आणि तुम्ही बाय ऑन डीप अबाव 39,000 म्हणजे तुम्ही 39,000 जवळ मार्केट दिवसभरामध्ये कधी जरी आलं असतं आणि तिथं जर कॉल ऑप्शन बाय केला असता तर डेफिनेटली तुम्हाला या ठिकाणी काय झालं असता मार्केटमध्ये चांगला प्रॉफिट झाला होता. जे हे मी मेसेज किती टाकला होता 10:15 आसपास हा मेसेज टाकला होता. तुम्ही बाय ऑन डीप मध्ये काय करा त्या ठिकाणी काम करा. या ठिकाणी 2 वेळा मार्केट ह्या लेवलला होतं आणि ह्या डीपमध्ये जर बाय केलं असतं तर डेफिनेटली प्रत्येक वेळेला 100 पॉईंटची मुवमेंट तुम्हाला मार्केटमध्ये मिळाली असती. मित्रांनो तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा. त्या ठिकाणी झिरोदा अपस्टॉक ऍलिस ब्ल्यू एंजिल ब्रोकिंगची डिमॅट अकाउंट ओपनिंगची लिंक आहे त्याच्यामार्फत डिमॅट अकाउंट ओपन करा आणि आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर माझा डेली कॉलचा परफॉर्मन्स बघायचा असेल बाकीची माहिती बघायची असेल एसएल हिट झाल्यानंतर आपला लॉस वगैरे किती होतो हा एक माझा पब्लिक टेलिग्राम चॅनल आहे बाजारबुल. हा एकमेव मित्रांनो माझा पब्लिक टेलिग्राम चॅनल आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही माझा पब्लिक टेलिग्राम चॅनल सध्याला नाहीये हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ह्याच्या व्यतिरिक्त जर दुसऱ्या कुठल्या टेलिग्राम चॅनलमध्ये असाल तर तिथं जास्त वेळ थांबू पण नका तुम्ही. मित्रांनो दुसरं अजून एक तुम्हाला सांगायचं आहे की सध्या माझ्या नावाचे काही फेक टेलिग्राम चॅनल जे आहेत ते काय या ठिकाणी मार्केटमध्ये सुरू असलेले माझ्या निदर्शनास आलेलं आहे. त्यामध्ये हा एक फेक टेलिग्राम चॅनल जो आहे तो आहे मित्रांनो या ठिकाणी ह्याच्यावरती ऑलरेडी 3,167 लोक जॉईन झाले. हा मित्रांनो फेक टेलिग्राम चॅनल आहे. या टेलिग्राम चॅनलमध्ये जर तुम्ही असाल तर प्लीज वेळेत ह्या टेलिग्राम चॅनलमधून बाहेर पडा. त्याचबरोबर मित्रांनो अजून एक दुसरा टेलिग्राम चॅनल आहे तो पण काय या ठिकाणी फेक आहे. हा इकडं खाली डॉक्टर संतोष सूर्यवंशी 5,382 लोक आहेत. हा पण टेलिग्राम चॅनल मित्रांनो फेक आहे. याचा आणि माझा काही संबंध नाही हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि हे सगळं बिटकॉईन आणि क्रिप्टो करन्सीच्या इन्व्हेस्टमेंटच्या रिगार्डिंग ह्याच्यामध्ये काय केलं जातं माहिती टाकली जाते. आणि मित्रांनो हे जे काय मेसेज आहेत वगैरे आहेत हे आउट ऑफ कंट्रीवरून काय केले जातात जास्त तर मेसेज राहतात किंवा त्यामध्ये कम्युनिकेशन होतं आउट ऑफ कंट्री. आपला आणि इंडियाचा काही संबंध नाही त्यामुळे त्याच्यामध्ये रिस्क आहे. हे रिस्क कन्सिडर करून तुम्ही त्या ठिकाणी ह्या ग्रुपसोबत व्यवहार करा. तुम्ही जर ह्या ग्रुपमध्ये असाल तर वेळेचे ह्या ग्रुपमधून काय करा बाहेर पडा. ओके मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी कोणत्या लेवल इम्पॉर्टंट आहेत हे पहिल्यांदा काय करा समजून घ्या. मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 39,222 वरती जर बँक निफ्टी निघाला तर बँक निफ्टीवरती बुलिश होऊ ठेवा. 39,490 39,610 आणि 40,100 हे टार्गेट तुम्हाला काय होईल उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टीला हायर साईडला भेटेल. दुसरं मित्रांनो या ठिकाणी 38,473 खाली बँक निफ्टी सेल करा. हे डाऊन साईडला टार्गेट तुम्हाला बँक निफ्टीमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भेटतील. पण मित्रांनो ऑलरेडी मार्केटमध्ये पाठीमागच्या काही ट्रेडिंग सेशनमध्ये ज्या पद्धतीचा मोमेंटम तयार झालाय त्याच्यानुसार मे बी मार्केट उद्या एक पॉज घेऊ शकतं किंवा काही प्रमाणात पोझिशन हलक्या पण केल्या जाऊ शकतात. ही एक प्रॉबॅबिलिटी त्या ठिकाणी नाकारता येत नाही. त्यानंतर उद्या शुक्रवार आहे. शुक्रवारचं मार्केट थोडं रिस्की असतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यानुसार स्वतःची पोझिशन प्लेसमेंट तयार ठेवा. निफ्टीसाठी उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी ह्या लेवल आहेत 17,661 वरून निफ्टी बाय करा. 17,700 17,748 17,792 17,820 हे टार्गेट हायर साईडला भेटेल. आणि या ठिकाणी निफ्टीला जर सेल करायचं असेल तर 17,481 बिलो बँक निफ्टी सेल करा. 17,452 17,400 17,360 आणि 17,310 हे टार्गेट तुम्हाला निफ्टीमध्ये डाऊन साईडला भेटेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.